शिवनेरी पब्लिक स्कूलच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परंडा तालुक्यातील सिरसाव इथे शिवपालखी सोहळा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील शेतकरी रामहरी चोबे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं आणि शिवपालखीचं पूजन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचावा, महाराजांचे विचार प्रत्येकाने आचरणामध्ये आणावे या हेतूनं शिवनेरी पब्लिक स्कूलच्या वतीनं शिवपालखी सोहळ्याच्या निमित्ताने जनजागरण रॅली काढण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्यावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रत्येक दारासमोर सडा टाकून आणि रांगोळी काढून पालखीचं स्वागत करण्यात आलं. गावातील प्रमुख चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करून पूजा करण्यात आली. या सोहळ्यामध्ये देशभक्ती, पाणी वाचवा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, मुलगी वाचवा, भ्रूणहत्या, स्वच्छता या विषयांचे संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांच्या हातात दिसून येत होते. या सोहळ्यामध्ये मर्दानी खेळ, लाठी काठी, लेझिम आणि टिपऱ्याच्या तालावर शाळेतील विद्यार्थी ठेका धरून तालबद्ध पद्धतीनं आपला कलाविष्कार मोठ्या उत्साहात सादर करत होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील शिस्तबद्ध विद्यार्थी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. या पालखी सोहळ्यामध्ये सिरसाव परिसरातील ग्रामस्थ, महिला, युवक आणि मावळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष धीरज शेळके, सचिव आगतराव शेळके, संचालिका मोनिका शेळके आणि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेच्या प्राचार्य अंजली घोटाळे आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, बार्शी.